नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत JEE NEET MHET CET प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि डाटा सिम कार्ड देण्याची योजना राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनामध्ये जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि डाटा सिम कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न झाला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द. मेहत्रे, सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे आणि सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि डाटा सिम कार्ड दिल्याबद्दल आभार मानले. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आत्तापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोड्याच दिवसात साळाव ते आगरदंडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरू होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता मुरुड येथील गोल्डन स्वान येथील रिसॉर्टमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आगामी काळात शिवसेनेतर्फे स्थानिकांना रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष देणार असून त्यादृष्टीने विकासाची पावले उचलणार आहोत. विकास कामांमध्ये बाहेरची ठेकेदारी यापुढे बंद करण्यात येऊन स्थानिकांना ठेके कसे देता येतील याकडे लक्ष देणार आहे. तसेच स्थानिकांचे स्थैर्य आणि प्रगतीच्या दिशेने काम पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा संघटिका शुभांगी कर्डे, जिल्हा उपप्रमुख भरत पेलोसे, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगरसेविका युगा ठाकूर, मेघाली पाटील, मुरुड शहर संघटक बाबू सुर्वे, सागर चौलकर उपस्थित होते. संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी सध्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेवर असून त्यांच्या पावन सानिध्यात नवी मुंबईच्या खारघरच्या सेंट्रल पार्क जवळ येथे एक दिवसीय निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून तसेच राज्यांच्या विविध जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांचा विशाल जनसागर लोटला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की मनुष्य जेव्हा निराकार ईश्वराला जाणून घेतो तेव्हा त्याच्या जीवनात असे परिवर्तन घडून येते. भौतिक उपलब्धी या केवळ चरितार्थ चालवण्यासाठी आहेत. मनुष्य जीवनाचा तो मुख्य उद्देश नसल्याचे सांगत सुंदर जीवन सर्वांना प्राप्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. देश स्वातंत्र्य झाल्यापासून बेंडसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदीच्या खाडीवरील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अवघ्या काही महिन्यातच शिंदे सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे शिंदेंच्या गतिमान सरकारने जनहितार्थ विकास कामांना प्रथम प्राधान्य देत जनतेची मने जिंकली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पेण तालुक्यातील बेंडसे, ज्योतिरपाडा, मुंढाणी, शिहू आणि कुहिरे या 5 ग्रामपंचायती आंबा नदी आणि खाडीमुळे 75 वर्षांपासून दुर्गम बनल्या होत्या. मात्र पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच बेंडसे आंबा नदीवर पूल उभारला जाईल आणि पंचक्रोशीतील 19,000+ नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सदर पुलाच्या निर्माणासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करणारे उद्धव कुठे, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि आमदार महेंद्र दळवी यांचे पंचक्रोशीतील जनतेने आभार मानले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, भरत गोगावडे, राजन साळवी, वैभव नाईक, शेखर निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी 5 पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बाठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या. यावेळी वर्षा ठाकूर, ममता म्हात्रे, टुरिझम ग्लोब व क्वीन, हर्षला तांबोळी, तू चाल पुढे या झी मराठीवाली मालिकेतील अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर, माजी नगरसेवक राजू सोनी, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पैठणीच्या खेळामध्ये तब्बल 300 जास्त महिलांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये अंतिम फेरीमध्ये 8 महिलांनी प्रवेश केला होता. चुरशीच्या या खेळामधील शेवटच्या या 8 पैकी अंतिम 3 जणींना मानाच्या पैठण्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकाऱ्यांकडून प्रवाशांची अडवणूक केली जात आहे. त्यांना हकलणाऱ्या रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर टाकणाऱ्यांमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही हतबल झालेत. त्यामुळे प्रवाशांना आता कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल स्टेशनवरून कोकण, गोवा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या ये जा करत असतात. या गाड्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवाशी पनवेलला येतात. या प्रवाशांना भिकारी कुटुंबे अडवून भीक दिल्याशिवाय सोडत नसल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. 2 दिवसापूर्वी एका महिलेची अशाच प्रकारे अडवण्याचे प्रकार घडत आहेत. यावेळी त्यांना एखाद्या प्रवाशाने मारल्यास पोलिसांमध्ये तक्रार करण्याचीही ते धमकी देत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. याबाबत रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक सुधीर कुमार यांनी सांगितले की रेल्वे सुरक्षा बलाचे जवान त्यांच्यावर कारवाई करतात आणि त्यांना फलाटावर येताना दिसल्यास हकलतात. मात्र स्टेशनच्या चारी बाजूंना प्रवेश करण्यासाठी जागा असल्याने ते पळून जातात आणि दुसऱ्या बाजूने आत येतात. स्टेशन बाहेर तयार झालेल्या झोपडपट्टीतील गर्दुले, महिला आणि लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे. त्यांना मारल्यास रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांना आता कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात कुठलेही क्षेत्र असे राहिले नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपल्या माता भगिनी मागे आहेत, असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन आणि भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुषमा स्वराज गौरव पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कामोठ येथील जीवन विद्या ज्ञान साधना केंद्रात संपन्न झाला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या सोहळ्याला भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, उत्तर रायगड संयोजिका चारुशीला घरत, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, संध्या शारबिद्रे, भाजप नेते दीपक बेहरे, भाजपचे कामोठे शहराध्यक्ष वनिता पाटील, कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, वर्षा प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील जी गावे विमानतळ प्रकल्पासाठी बाधित झाली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन त्यांचे विस्थापन केले. त्या भूखंडांना सिडकोने वडघर, पुष्पक नोड, पुष्पक नगर, R1, R2, R3, R4, R5 अशा प्रकारची नावे दिली. त्यामुळे गावांची ओळख पुसली गेली. ती ओळख सिडकोने गावांची जुनी नावे आहेत, तीच नावे देऊन कायम ठेवावी अशी मागणी भाजपचे वडघर पंचायत समिती विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी केली आहे. याबाबत समीर केणी यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे चर्चा केली असता बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 2017 सालापासून समीर केणी हे याबाबत सिडको अधिकाऱ्यांना विचारणा करत आहेत, पण सिडकोचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. त्यामुळे सिडकोने याविषयी योग्य ते सहकार्य केले नाही तर आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यास भाग पाडेल असा इशारा भाजपचे समीर केणी यांनी सिडकोला दिला आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीमधील मुद्रे भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असलेले मुथळे कुटुंबाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मुथळे कुटुंब हे गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षात सक्रियपणे काम करायचे. शिवसेनेतील फुटीनंतर देखील ते उद्धव ठाकरे यांच्या गटात कायम राहिले होते. मात्र कर्जत शहरातील मुद्रे भागातील अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या गतिमान विकासावर प्रभावित होऊन शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुद्रे गावातील सर्वात मोठे असलेले मुथळे कुटुंबियांनी सुद्धा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, विभाग प्रमुख नदीम खान, नगरसेवक संकेत भासे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जागृत फाउंडेशन संस्थेच्या वतीने होळी सणानिमित्त हास्य कवी संमेलन आणि होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन खारघर येथे करण्यात आले होते. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी कंठानंदजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजींचे आशीर्वचन संबोधन झाले आणि त्यानंतर अरविंद राही, मनोज दुबे, शेखर अस्तित्व, राज बुंदेली, योगेश मिश्र, ओमप्रकाश तिवारी, बसंत आर्य, प्रमिला शर्मा या कवींनी त्यांच्या रचना प्रस्तुत करून उपस्थित हजारो श्रोत्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ईश्वरभाई पटेल, प्रमोद चौधरी, समीर अग्रवाल, राम खरपुया, भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, बीना गोगरी, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, संतोष शर्मा उपस्थित होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे, त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.